महाराष्ट्र हे भारताचं एक प्रमुख राज्य आहे. पुणे हे समृद्ध सांस्कृतिक वारसा असणारं महाराष्ट्राचं प्रसिद्ध शहर आहे. पुण्यातील सांस्कृतिक स्थळं आहेत शनिवारवाडा, सारसबाग, पर्वती, दगडूशेठ हलवाई गणपती. आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाच्या रूपाने पुण्याच्या नकाशावर एक नवं ठिकाण उभं राहिलं आहे. श्री आर डी खरोसेकर, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणतात, महाराष्ट्राच्या घराघरातील दुर्गम भागातून हजारो वर्षापासून विकसित झालेली आदिवासी वस्तुकला शतकानुशतके जोपासणारा सांस्कृतिक वारसा, अनमोल कलाकृती आणि त्या ठिकाणचा कलाकार, निसर्गाशी त्यांचे असलेले नाते व जवळी, हा सर्व आपल्याला मिळालेला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा सांस्कृतिक वारसा काळाच्या ओघात नष्ट होऊ नये म्हणून जो प्रयत्न केला पाहिजे आणि त्याप्रमाणे भावी पिढीसाठी हा संरक्षित राहण्यासाठी आदिवासी वास्तू संग्रहालय उभारण्यात आलेले आहे व हे एकमेव महाराष्ट्रातील आदिवासी वास्तू संग्रहालय आहे. दूरच्या ठिकाणाहून अनेक पर्यटक हे संग्रहालय पाहायला येत असतात. येथील मार्गदर्शक पर्यटकांना सर्व दालनांची सविस्तर माहिती देतात. महाराष्ट्रातील आदिवासी वेगवेगळ्या विभागात अनेक जिल्ह्यात विखुरलेले आहेत. सह्याद्री विभागात वारली ठाकूर, महादेव कोळी, मल्हार कोळी, कोकणा, गाभीत आणि भिल्ल जमाती, धुळे, ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव आणि रायगड जिल्ह्यात राहतात. गोंडवन भागात गोंड, माडिया गोंड, कोलम, कोरका, प्रधान, हळबा आणि थोट्टी जमाती अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यात राहतात. सरकारकडून नियमितपणे विविध आदिवासी जमातींची वेगवेगळ्या जिल्ह्यात जनगणना केली जाते. ज्यायोगे त्यांची जनसंख्या आणि त्यामधील शिक्षणाच्या प्रसाराची कल्पना येते. या संग्रहालयात विविध जमातींच्या प्रातिनिधिक अशा अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. आदिवासींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू ह्या त्यांच्या गरजेपोटी असतात. त्यात नफ्याचा विचार नसतो. या वस्तू संग्रहालयात ठेवलेल्या अनेक वस्तू 1962 सालापासून गोळा केलेल्या आहेत. या वस्तू बाजारात कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नसतात कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनच केलं जात नाही. प्रत्येक वस्तू ही खास बनवलेली असते. अनादि कालापासून स्त्री पुरुषांना दागिने परिधान करण्याची हौस आहे. आदिवासींचे दागिने हे साधे परंतु आकर्षक असतात. दागिने बनवण्यासाठी ते चांदी, पितळ, रंगीत दगड, काच, लाकूड, हाडे, शंख शिंपले तसंच गवत बिया आणि पिसे अशा विविध वस्तूंचा उपयोग करतात. त्यांच्या कित्येक दागिन्यांना लहान घुंगरू लावलेले असतात ज्याला मोहक मधुर नाद असतो. आदिवासी स्त्री पुरुष मोठ्या हौसेने दागिने घालतात. त्यातही स्त्रियांचा उत्साह अधिक असतो. पायात त्या पैंजण घालतात तर गळ्यात हासळी किंवा घुंगूरवाली सळी घालतात. नाणे गुंतलेला हारही त्या घालतात. त्यांच्या मागील बाजूस त्या झेला घालतात तर दंडात आकर्षक वाट्या घातल्या जातात. केडी ह्या सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बांगड्या आहेत ज्यांच्यावर छान कोरीव काम केलेलं असतं. नाडिया स्त्री एका वेळेस आपल्या अंगावर 5 ते 7 किलो वजनाचे दागिने घालते.
भिल्ल कोकणा आणि माडिया जमातीतील पुरुष कडा किंवा वाळ्यासारखे दागिने दंडात घालतात. शिवाय ते मण्यांच्या माळा दूल आणि अंगठ्याही घालतात. लग्न प्रसंगी मुली समारंभाने त्यांच्या डोक्यावरून चिंबली वाहून नेतात. या चिंबलीमध्ये वधूची वस्त्र आणि दागिने ठेवले जातात. एक मजेशीर गोष्ट म्हणजे या दागिन्यांशिवाय आदिवासी स्त्रिया हाताने बनवलेल्या सुंदर अशा लाकडी फण्या आपल्या केसात खोदतात. या फणीला हितडी म्हणतात. या फण्या म्हणजे हितड्या पुरुषांनी आपल्या स्त्री करता प्रेमाने बनवलेल्या असतात. कलात्मक अशा पोगाटा किंवा तंबाखूच्या डब्या ह्या जाड सालींच्या फळांपासून किंवा लाकडापासून बनवण्यात येतात. आदिवासी कला आणि हस्तशिल्पात धातुशिल्प ही अलीकडची कला आहे. धातूंचा उपयोग मूर्ती बनवण्यासाठी केला जातो पण आकर्षक अशा शोभेच्या वस्तूही बनवल्या जातात. धातूच्या या वस्तू बनवताना आदिवासी कलाकार हा संपूर्णपणे निसर्ग आणि परमेश्वराविषयाच्या संकल्पनांचा भरपूर वापर करतो. नृत्य आणि संगीत हे आदिवासींच्या जीवनाचं अभिन्न अंग आहे. आदिवासी विविध प्रकारचे वाद्य वापरतात. तोंडाने वाजवायचं वाद्य बिगुल हे ताडाच्या पानापासून बनवलं जातं. तारपा हे पश्चिम घाटात राहणाऱ्या आदिवासींचं वाद्य आहे. हे तीन भागांचं असतं. हे वाजवताना श्वासोच्छ्वासावर बरंच नियंत्रण ठेवावं लागतं. कोकणा आदिवासी पावरी वाजवतात. किंगरी आणि घंगई ही तंतवाद्य आहेत. घंगळी दोन भोपळ्यांची बनवलेली असते आणि ती बरीचशी वीणेसारखी दिसते. मधुर बासरी ही आदिवासींना नेहमीच प्रिय असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बासऱ्या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. दुव्याचा मुखवटा चढवून रुबाबदार ढोल वाजवणारा माढिया आदिवासी हा प्रत्येक नाचात आणि समारंभात असायलाच हवा. इतर आदिवासी तालवाद्य आहेत डाका, जे गुडघ्यात बांधून वाजवलं जातं. तबलीचा उपयोग महादेव कोळी आणि ठाकूर आदिवासी धार्मिक गाण्यांच्या वेळी करतात. होळीच्या वेळी कोरबा आदिवासी भिंती वाजवतात. तुणतुणं आणि पिपाणीमुळे उच्च स्वरातील गायनाच्या साजाची गरज पूर्ण केली जाते. ताल धरण्यासाठी घुंगरू, टप्पा गप्पा, ताल, मंजिरा, झामलो, ढिंकी, किरकिस, किलेतोंडा यासारखी पूरक वाद्य ही धातू, लाकूड आणि बियांपासून बनवली जातात आणि ती आदिवासी संगीताची खुमारी अधिकच वाढवतात. रानावनात राहतात, त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणासाठी तसंच शिकारीसाठी हत्यार लागतात. विलोकनी म्हणजे धनुष्य बाणाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. बाणांची टोकं ही धारदार लाकडी किंवा धातूंची असते. माडिया शिकारी त्यांच्या चपळतेसाठी आणि तीक्ष्ण प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध आहे. इतक्या शतकानंतरही आदिवासींनी त्यांची स्वतःची अशी शिकारीची खास पद्धत विकसित केलेली आहे. आदिवासी शेतीसाठी फार कमी अवजारं वापरतात. कोळसारखी असणारी काठी गवत तसंच झाडांच्या फांद्या कापण्यासाठी वापरतात. हाटबेल ही बैलांच्या मानेभोवती बांधली जाते. धारिया, फाडसा, चिकणी, पाभर ही पेरणीसाठी वापरली जाते. गुंथी
पराणी गोफण हे सर्व स्वतःच्या तसंच पिकांच्या संरक्षणासाठी वापरले जातात. आदिवासींच्या घरात मोजकीच मातीची भांडीकुंडी असतात. प्रत्येक घरातील मातीची साधी चूल तसेच बाडगा घंगाळा माप या गोष्टी देखील मातीच्याच असतात. आदिवासी स्वतःची भांडी स्वतःच तयार करतात. तेलची साचे स्वादिष्ट तेलची बनवण्यास वापरतात. वाटणा तसेच रोकट मुसळी हे वाटण्यासाठी तसेच धान्य काढण्यासाठी वापरले जाते. तोड्या जो भोकळा सुकून बनवला जातो पाणी ताडी वगैरे साठवून ठेवण्यास वापरला जातो. तवली आणि दापटी मापीप्रमाणेच मातीची असतात. आदिवासींच्या झोपड्या ह्या त्या त्या विभागातील हवामानानुसार बांधल्या जातात. वारली आदिवासींच्या झोपडीच्या भिंती या विविध चित्राने रंगवलेल्या असतात. गृहदेवतेचीही जवळच स्थापना करतात. कोलम पद्धतीच्या झोपड्यांची रचना माणूस आणि पाळीव प्राणी एकत्रितपणे राहण्यासाठी असते. भौगोलिक परिस्थितीनुसार आदिवासी जमातींच्या झोपडींची रचना बदलत जाते. त्यामुळे अनेक आकर्षक अशा झोपड्यांची रचना आपणास दिसते. झोपूल हे कोणत्याही आदिवासी वस्तीचा पाड्याचा महत्वाचा भाग असतो. ही दालन वजा मोठी झोपडी त्या विभागातील आदिवासींचे सांस्कृतिक केंद्र असते. झोपूलच्या समोर अतिशय छान कोरीवकाम केलेला लाकडी खांब म्हणजे मुंढा उभारणे ही गोंड कोरकू आणि माडिया गोंड जमातीची खासियत आहे. स्मशानभूमीत मृतांना त्यांच्या आवडत्या वस्तूंबरोबर पुरलं जातं. आदिवासींच्या मुखवट्यांना विशेष स्थान आहे. ते खास आदिवासी शैलीत रंगवलेले असतात. ज्यात प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ असतो. माती तांदूळ तांदळाचे तुटक शेण आणि कागदाचा लगदा यांचा हे मुखवटे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. वारली आणि कोलम जमाती विष्णूच्या मुखवट्याचा वापर करतात. भिल्ल त्यांच्या वेळी बैलाचा मुखवटा वापरतात. भवानी अर्धनारी नटेश्वर सूर्यदेव चंद्रदेव होडाल खंडेराव इत्यादींचे मुखवटे मऊ लाकडाचे बनवलेले असतात. यावरील कोरीव काम एक छोटा शिळा आणि हातोडीने केले जाते. आदिवासी बांबूचे अनेक उपयोग करण्यात वाकबदार असतात. बांबूच्या अनेक शोभिवंत वस्तू आदिवासी बनवतात. त्यांनी नजाकतीने बनवलेल्या अनेक सुंदर हॅट्स देखील मोहक असतात. बिया धान्य आणि मौल्यवान चीजवस्तू ठेवण्यासाठी आदिवासी विविध प्रकारच्या टोपल्या बनवतात. आदिवासींचा विशेष म्हणजे झोपडी बनवण्यापासून ते टोपी बनवण्यापर्यंत बांबू वापरतात. अशी सुंदर टेबल बनवण्याची कला ही आदिवासींकडे आहे. आदिवासी चित्रात वेगळ्याच प्रतिमा आणि संकेताचा वापर केला जातो. साध्या रेघातून ते आशय रेखाटतात. पश्चिम महाराष्ट्राच्या वारलींनी आपली परंपरागत चित्रकला भित्तीचित्रांच्या रूपात जतन करून ठेवली आहे. लग्नाच्या वेळी जे भित्तीचित्र काढले जाते त्याला लग्न चौक असं म्हणतात. तांदळाच्या पुडीपासून बनवलेल्या पांढऱ्या रंगात बारीक काड्या बुडवून चित्र काढतात. आदिवासींना बाजारहाट करणं फार आवडतं. बाजारात अनेक वस्तू उपलब्ध असतात. हस्तकलेच्या वस्तू लाकडी आणि मातीच्या बाहुल्या पोशाख अशा अनेक गोष्टी विक्रीला असतात.
पण दुर्दैवानं बाजारातील अडते या भोळ्या अज्ञानी आदिवासींना व्यवहारात हातोहात फसवतात. वेगवेगळ्या विभागातील आदिवासींनी बनवलेल्या वस्तूंमध्ये त्या त्या विभागाच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचं प्रतिबिंब दिसत. राजस्थानी कठपुतळी बावल्यांचे रंगीबेरंगी पोशाख हे नेहमीच आकर्षक असतात. कोरकू आदिवासींचा वेष साधा असतो. पुरुष हे धोतर पगडी आणि बंडी घालतात, तर साडी चोळी असा स्त्रियांचा वेष असतो. बऱ्याच आदिवासी विभागातील नद्यात आणि तळ्यात आदिवासी नियमितपणे मासेमारी करतात. विविध प्रकारचे मासे पकडण्यासाठी ते वेगवेगळ्या साधनांचा आणि पद्धतींचा अवलंब करतात. मासे पकडण्यासाठी ते वापरत असलेले सापळे फारच वेधक असतात. झुणका हा बारीक बांबूच्या काड्यांनी बनवलेला उघडझाप करता येण्यासारखा पडद्यांचा सापळा असतो, जो मोठ्या क्षेत्रात पसरता येतो. माली थापा हा गोलाकार सापळा असतो, ज्यात तीन झडपा असलेली दालनं असतात. या झडपा फक्त एकाच दिशेने उघडू शकतात, त्यामुळे हात आत शिरलेले मासे पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. ढेर कुंभी हा देखील मासे पकडण्याचा सापळा आहे. तो आकाराने एका टोकाला नुंगळता होत जातो, नंतर तेथील दोरी सैल केल्यावर हात अडकलेले मासे बाहेर काढता येतात. आदिवासी मासे पकडण्यासाठी जाळ्यांचाही उपयोग करतात. इतर प्राणी अथवा पक्षी पकडण्यासाठी देखील आदिवासी जाळी किंवा सापळे वापरतात. आदिवासींचे देव विविध स्वरूपाचे असतात. बैलगाडी, बाटी, वाघदेव, माता घोडा, केटूक देवी अशा स्वरूपात असतात. पूजेत अनेक प्रकारच्या वस्तू आदिवासी वापरतात, जसं पोत्राज जो एका दोरखंडापासून बनवलेला असतो. याशिवाय ओतीव धातूंच्याही देवांच्या मूर्ती असतात. टेलरीन माता किंवा ठसा उमटवलेला खंडोबा आणि सापलीच्या प्रतिमा सर्वसाधारणपणे आढळतात. आदिवासींकडून झाडे, दगड, प्राणी, नद्या देखील पूजल्या जातात. नृत्य आणि संगीत ह्या आदिवासींच्या जीवनरेखाच आहेत. त्यांची नृत्य आणि गीतं ह्यांचा त्यांच्या धार्मिक विचारांशी जवळचा संबंध असतो. आदिवासी समूहाने राहतात. दिवसभराच्या अंग मेहनतीनंतर ते सर्व एकत्र येऊन त्यांची संध्याकाळ नाच गात साजरी करतात. आदिवासी संस्कृती ही पुरातन आणि आधुनिक संस्कृतीमधील एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून तर त्यांचं सांस्कृतिक वेगळेपण टिकवून धरणं हे विशेष महत्त्वाचं आहे.